गॉल टेस्टचा पहिला दिवस हा विराट सेनेचा होता. भारतानं 3 विकेट्स गमावून 399 रन्सपर्यंत मजल मारली. शिखर धवनच्या 190 आणि चेतेश्वर पुजाराची नॉट आउट 144 रन्सची इनिंग पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरली. टीम इंडियानं श्रीलंका दौऱ्यातील टेस्ट सिरीजची सुरुवात धडाक्यात केली. गॉलच्या मैदानावर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराचं वादळ चांगलंच घोंगावलं. धवन पुजारा जोडीनं लंकन बॉलर्सना सळो की पळो करून सोडलं. या दोघांसमोर लंकन बॉलर्स हतबल झालेले दिसले. मुरली विजय आणि दुखापतग्रस्त लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत धवनला भारतीय टीममध्ये संधी मिळाली आहे आणि त्यानं या संधीचं सोनं करत आपल्या करिअरमधील सर्वोत्तम इनिंग खेळली. त्याची डबल सेंचुरी अवघ्या 10 रन्सने हुकली आहे. त्याला चेतेश्वर पुजारानं चांगली साथही दिली. पुजारानंही लंकन बॉलर्सवर हल्ला चढवत नॉट आउट 144 रन्सची इनिंग खेळली. शिखर धवननं 168 बॉल्समध्ये 190 रन्सची धुवाधार इनिंग खेळली. त्याच्या या तुफानी इनिंग मध्ये 31 स्कोर्सचा समावेश होता. टेस्ट करिअर मधील त्याची ही सर्वोत्तम इनिंग आहे. चेतेश्वर पुजारानंही नॉट आउट 146 रन्स केले. त्याने आपल्या टेस्ट करिअर मधील 12वी सेंचुरी झळकावली. त्याचबरोबर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारानं 3रा विकेटसाठी 253 रन्सची पार्टनरशिप केली. टीम इंडियाच्या इनिंगची ही पार्टनरशिपच वैशिष्ट्य ठरली. असेले गुणरत्नेने 31 रन्सवर धवनचा कॅच सोडला आणि त्यानं मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलत 190 रन्सची झंझावती इनिंग खेळली. गॉल टेस्टच्या पहिल्या दिवशी क्रिकेट प्रेमींनी द शिखर धवन शो पाहिला आणि आता टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया किती रन्सचा डोंगर उभारते ह्याकडे तमाम क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.